नमस्कार मित्रांनो, आपण आहोत आई फार्म हाऊस वर। आणि आता आपण बघू शकता जे लॉन्सला सगळी माती टाकली होती ती माती दोन दिवस भिजवण्यात आली आणि आता लॉन्स मध्ये मातीला खत टाकून आता ती संपूर्ण जमीन भुसभुशीत करण्याचे काम सुरू आहे। म्हणजे लॉन्सचं काम आपण म्हणतो तितकं सोपं राहत नाही, म्हणजे 4-5 दिवस कंटिन्यू झालेत पण अजूनपर्यंत ते काम अगदी योग्य पद्धतीने आमचे दत्तूभाऊ कारभारी बोरसे करत आहेत। तर या संपूर्ण मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची खते टाकावी लागतात, संपूर्ण मातीला लेवल करून जमीन भुसभुशीत करावी लागते। आणि बघा, आपण मातीचा रंग सुद्धा बदललेला आहे आणि चाळीसगावचे जे लेबर्स आहेत दत्तूभाऊंचे ते खूप हार्ड वर्कर्स आहेत, खूप छान काम करत आहेत आमच्या फार्म हाऊसमध्ये। तर मित्रांनो, हे लॉन्सचं काम लवकरच पूर्ण होईल आणि खूप छान पद्धतीने काम होते, नक्कीच दत्तूभाऊंची मेहनत आहे। आणि इकडे आपण बघू शकता आजचं स्टेजचं झालेलं काम, खूप छान काम करत आहेत आमचे नारायण दादा। स्टेज आज बघायला किती सुंदर वाटतंय बघा। आणि कालचे लावलेले हे बॉटल पंप, दत्तूभाऊ आता किती दिवस जाईल आणखी आपले नारायण भाऊ? अजून 2 दिवस, काय हरकत नाही, परंतु काम खरोखर सुंदर होत आहे का दादा? काय वाटत स्टेज बद्दल? याला पायटिंग वगैरे झाल्यावर ऍक्च्युली आपण ओल्ड टाईप कन्स्ट्रक्शन करण्याचं कारण असं आहे की लोकांना ते एक ग्रामीण भागाचं फिलिंग आलं पाहिजे। आपण इकडे RCC पण कन्स्ट्रक्शन करू शकलो होतो स्टेजचं, परंतु हे जे स्टेज आहे ते परंपरागत पद्धतीचे आहेत, म्हणजे हे म्हणजे ओल्ड स्ट्रक्चर। पण हे स्ट्रक्चर जेव्हा मॉडिफाईड होईल तर तेव्हाच ते अद्भुत वाटणार, यात काही शंका नाही। तर मित्रांनो, आज आपण बघू शकता इकडे आणि संपूर्ण ठिबकलं पाणी सुरू झालंय दादा आपले, आता इनलाईन वगैरे सगळे सुरू झाले का? म्हणजे आता तुम्हाला आता उठपळ उठपळ करण्याची गरज, स्ट्रिप कॉक घुमाव और फक्त कॉक फिरवायचं आणि दिवसभर आरामात बसायचं, आरामात बसायचं। दादा असं म्हणतो ना, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर। तर आपला हा प्रवास अद्भुत आहे आणि आज हे आरेका फार्म आपण बघू शकता। तर हे आरेका फार्मचं काम चालू आहे, या बाजूला आपण बघू शकता नारळाच्या बाजूला हे आरेका फार्मचे झाड लावत आहेत आमचे चाळीसगावचे लेबर्स। आणि बघा किती सुंदर दिसत आहेत आरेका फार्मचे झाड। लॉन्सच्या बाजूला ही दिसणारी पलीकडे नारळाची रांग आहे आणि इकडे जी रांग आहे ती आरेका फार्मची आहे। तर हे सुंदर असं कॉम्बिनेशन स्टेजच्या बाजूला खूप सुंदर दिसत आहे दादा, आरेका फार्म सुद्धा। मग त्यालाही नळी करावं लागेल। हो, तर हे आरेका फार्मचं काम आपण बघू शकतो आणि इकडे बघू शकतो, तुम्हाला ड्रिप दाखवतो। हे बघा, ड्रिपला पाणी सुरू आहे, प्रत्येक झाडापर्यंत आता इनलाईनचं पाणी सुरू आहे। ते नारळाला पडणारं पाणी, खूप चिंता होती पावसाळ्यामध्ये की पाण्याचं कसं होईल, आपलं उन्हाळ्यामध्ये, सॉरी ह्या कडक उन्हाळा आहे आणि इतक्या उन्हामध्ये आमच्या हिलाल दादांनी, नारायण आपलं हरी नानकर दादांनी खूप कष्ट घेतले ऍक्च्युली। आणि बघा आता ही नवीन आरेका फार्मची लाईन, म्हणजे खरोखर खूपच सुंदर दृश्य। तर मित्रांनो, काल बॉटल पंप लावले आणि आज आपण बघू शकता आरेका फार्मची ही सुंदर अशी गुंफण स्टेजच्या बाजूने, पलीकडे नारळ आणि इकडे आरेका फार्म, सो अमेझिंग कॉम्बिनेशन। आणि इकडे परत तिकडच्या लाईनला जसे बॉटल पंप लावले होते तसे इकडे बॉटल पंप लावायला सुरुवात झालेली आहे। तर लॉन्सला या चारही बाजूने बॉटल पंप आणि नारळाचं बेड आहे, तर खूप सुंदर असं एक कॉम्बिनेशन आरेका फार्मचं, खूप सुंदर झाड आहे मित्रांनो आरेका फार्मचं। जर तुम्हाला घरासाठी जरी आणता आलं तर बघा हे झाड, खूपच सुंदर झाड आहे आरेका फार्म, म्हणजे
अगदी सुंदर असं डिझाईन असतं त्याचं आणि एक ठराविक उंचीपर्यंत ते वाढतं. आणि बॉटल पंप तर आपण बघतो बऱ्याच दवाखान्याच्या बाहेर हे बॉटल पंपचं झाड असतं. खूपच सुंदर असं कॉम्बिनेशन असलेलं हे झाड आणि एक आरेका फॉर्मची कुंपण. तर हे प्रत्येक खड्ड्याजवळ ठेवलेलं आहे बॉटल पंप. आणि लॉन्स हे सुरू असलेलं काम. मित्रांनो, जेव्हा तुम्ही इकडे याल, अगदी सुरुवातीचा व्हिडिओ जर आपण बघाल आणि आजचा व्हिडिओ जर बघाल, तर हे अफलातून झालेले चेंजेस अनबिलिव्हेबल माझ्यासाठी तरी, माझ्यासाठी सुद्धा. म्हणजे खूपच प्रत्येक दिवसाला वेगवेगळं वाटणार हे कॉम्बिनेशन, अद्भुत. मित्रांनो, आपण बघू शकता या बाजूला जी नारळाची रांग होती त्यांच्या गॅप मध्ये आपण आरेका फार्मची झाडं पण लावलेली आहेत. काल लावले ते बॉटल पाम आणि आज आपण आरेका फार्म लावत आहोत. तर ही लाईन संपूर्ण झालेली आहे आरेका फार्म आणि नारळाची. तर आपण आता बघू शकतो लॉन्स हे अतिशय सुंदर असं दृश्य. मध्ये हा केशर आंबा आणि बघू शकतो आपण सुंदर अशी आरेका फार्मची झाड. खूप सुंदर रोप आहे आरेका फार्मचं आणि लॉन्स हे दिसणार सुंदर असं दृश्य. ही रांग संपूर्ण झालेली आरेका फार्म लावून आता या गॅप मध्ये सुद्धा आरेका फार्म आपण लावत आहोत. आणि कालची लावलेली ही बॉटल पंपची रांग. रस्ता अतिशय भरगच्च आणि खूपच सुंदर वाटतोय. लॉन्सची बरीच माती आता भुसभुशीत करून झाली. खूप सुंदर काम करतायत लेबर्स इथले दत्तूभाऊचे. सगळी लॉन्सची जमीन त्यांनी भुसभुशीत करून टाकली आहे आणि आता लेवल करायचं काम सुरू आहे. मध्ये जिथे जिथे गॅप आहे तिकडे लेवल करत आहेत आणि पलीकडे स्टेजचं काम. सुंदर नयनरम्य, खूपच नयनरम्य असं आणि अतिशय सुंदर असं दृश्य आज आमच्या आई फार्म हाऊसवर. प्रत्येक दिवसाला ऍडिशन होत आहे नवीन झाडांचं. सकाळच्या सत्रात तुम्हाला सांगितलं की तिकडे लॉन्स कडे आरेका फार्म आपण लावलेत आणि इकडे जी अगदी सुरुवातीची लाईन आहे जिथून गाड्या एंट्री करतील तिकडे पण आपण आरेका फार्म लावलेले आहेत. आणि आता पलीकडे सुद्धा आरेका फार्म लावायचं काम सेकंड लाईनला सुरू होत आहे. इकडे आपण बघू शकता आरेका फार्मचे झाड. म्हणजे खूप सुंदर झाड आहेत ते. आता या गॅप मध्ये पण सगळे लावतो ना. तर आपण बघू शकतो दोन्ही बाजूला आता आरके फार्म आणि नारळ याचं कॉम्बिनेशन पूर्ण झालेलं आहे. खूपच अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. आज दिवसभरच्या सर्व आलेल्या लेबर्सने हे कॉम्बिनेशन पूर्ण केलेलं आहे. अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन. प्रत्येक दिवसाला नवीन 15 ते 20 रोपं आपण लावत आहोत. बघू शकता आपण आता रस्ता किती सुंदर दिसतोय ते. अप्रतिम कॉम्बिनेशन. मित्रांनो, आई फार्म हाऊस वर आता मुबलक पाणी
सगळी झाडं आता सेट झालेली आहेत आणि खूपच वेगाने आणि सुंदर अशा पद्धतीने काम सुरू आहे नियोजनबद्ध. त्यामुळे प्रत्येक दिवस आमच्यासाठी नवीन ठरत आहे. आजचं हे होतं अपडेट आय फार्मवरचं. मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपल्या कमेंट्स आणि लाईक्स आम्हाला पाठवा आणि चॅनल नक्कीच सबस्क्राईब कराल ही विनंती.